सुखम कहो, निर्भय हो मनारे, निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बड़ पाठी शीरे, निशंक हो, निर्भय हो। श्री स्वामी समर्थ, नमस्कार, मी तृप्ती बोल। श्री स्वामी समर्थ या उच्चारातच इतकी प्रेरणा मिळते की असं वाटतं की आता सगळं सुरळीत होईल, अशक्यही शक्य करते स्वामी, हे खरंच आहे। स्वामी भक्तींची प्रेरणा व प्रचिती आजवर अनेक स्वामी भक्तांना आली आहे। या भक्तीच्या प्रेरणेमधूनच अनेक स्वामी भक्तांनी मुंबई तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्वामींसाठी सुंदर मठ बांधले, जिथे सर्व स्वामी भक्तांना शांती समाधान अन्नछत्र मिळेल। असाच एक सुंदर स्वामींचा मठ मी पाहिला, जो वसई पश्चिम येथील भुईगाव या छोट्याशा गावात आहे। हा मठ वसई व नालासोपारा स्थानकापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे। निसर्गरम्य, शांत, सुंदर, अतिशय स्वच्छ परिसर, जिथे आल्यावर खरंच स्वर्ग सुख लाभल्यासारखं वाटतं। तुम्ही इथे सहपरिवार येऊ शकता व शांतपणे निसर्गाच्या सोबत मेडिटेशन करू शकता व तुमच्या गाड्यांबद्दल अजिबात काळजी करू नका, कारण या मठात तुमच्या गाड्या पार्क करण्याची पूर्ण सोय आहे। या मठाचं पूर्ण व्यवस्थापन खूपच चांगल्यारीत्या हँडल केलं आहे। या मठाची स्थापना 18 फेब्रुवारी 2008 साली झाली आहे व याची स्थापना स्वामी भक्त संदीप म्हात्रे यांनी केली। संदीप म्हात्रे यांना भक्तीची प्रेरणा त्यांच्या वडिलांकडून मिळाली व त्या भक्तीचं रूपांतर म्हणजेच वसई येथे भुईगाव स्वामींचं मठ। या मठाबद्दलच्या आणखीन काही खूप छान कथा मी लवकरच तुमच्या समोर घेऊन येईन। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जी भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे।